जवान अभिनंदन वर्धमान आज मायदेशी परतणार आहेत. याबद्दलची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकच्या संसदेत केली आहे. भारतीय वैमानिकास पाकिस्तानने तत्काळ मुक्त करावे, मात्र त्यासाठी कोणत्याही प्रकारचा तह पाकिस्तानशी करणार नाही असा सूचक इशारा भारताने दिल्यानंतर पाकला नमावे लागले. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले असून आज ते मायदेशी परतणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची काल केलेली ही घोषणा म्हणजे भारतापुढे पत्करलेली शरणागती असल्याचे मानले जात असून भारताचा तसेच आंतरराष्ट्रीय दबाव यामुळेच पाकिस्तानला हा निर्णय घ्यावा लागला. त्यांची सुटका होणार असल्याच्या घोषणेनेच भारतात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आज त्यांना वाघा बॉर्डरद्वारे भारतात आणलं जाणार आहे. दरम्यान अटारी वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी अनेक भारतीय लोक तिरंगा घेऊन पोहोचत आहेत. बहुत बढ़िया महसूस कर रहे हैं सर, सुबह के आए हुए हैं 7-8 बजे के. अपने हम लोकल रहने वाले, अपने कल्चर से उनको लेके जाएंगे. हमारे देश की रक्षा के लिए वो गए हुए हैं पाकिस्तान में. अब पाकिस्तान भी घुटने टेक चुका है, जो 24 घंटे में हमारा आदमी वापस कर रहा है.